भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, पुण्य श्लोक अहिल्या देवी की, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आपले नेते माननीय नरेंद्र मोदी जी, माननीय मोदीजींचं अहिल्या नगरीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। मंचावर उपस्थित राधाकृष्ण विखे पाटील जी, डॉक्टर भागवत कराड जी, दादा भुसे जी, आपले लोकप्रिय उमेदवार सुजय विखे पाटील जी, शिर्डीचे लोकप्रिय उमेदवार सदाशिवराव लोखंडे जी, मधुकरराव पिचड, रामभाऊ शिंदे, शिवाजीराव कर्डिले, संग्रामजी जगताप, आशुतोषजी काळे, मोनिकाताई राजळे, किरणजी लांबटे, स्नेहलताताई कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, अण्णासाहेब मोस्के पाटील, चंद्रशेखर कदमजी, शालिनीताई विखे पाटील, कमलाकर कोते, अभयजी आगरकर, भानुदासजी बेरड, बाबासाहेब वाकळे, नितीन दिनकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या विराट संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मोदी साहेब 2014 आणि 2019 याच मैदानावर आले होते। दोन्ही सभांना मी उपस्थित होतो, पण मी निश्चितपणे सांगू शकतो या दोन्ही सभांचा रेकॉर्ड आजच्या सभेने मोडलेला आहे। आणि अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही जागा आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कमळ आणि धनुष्यबाण आणि महायुती जिंकणार आहे याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही। मगाशी सुजयनी सांगितलं खरंय, आता या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जिल्हा आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतलाय। आणि आता तिसऱ्यांदा मोदी साहेब ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री होतील त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि हे अहिल्यानगरच होईल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। मोदी साहेबांची जादू बघा, माझ्या जन्माच्या आधी सुरू झालेला निळवंडे मोदी साहेबांच्या आशीर्वादानं पूर्ण झाला आणि शेतकऱ्यांना पाणी मिळतंय। आणि आज तुम्हाला हे सांगण्याकरता उभा आहे की या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील साहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं आणि विशेषतः पाणी परिषदेच्या माध्यमातून जे काही वाहून जाणारं पाणी आहे ते नगरमध्ये आणून नगर, नाशिक आणि मराठवाडा यांच्यातला वाद मिटवून संपूर्ण दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे त्याची तयारी आपल्या युतीच्या सरकारनं केली आहे। आणि मला विश्वास आहे एकदा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले की हे पाणी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। कुकडी असेल, साखळी असेल, या सगळ्या जे काही आपली धरणं आहेत, जे काही आपले प्रकल्प आहेत, या संदर्भातले सगळे प्रश्न हे मोदीजींच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण सोडवणार आहोत। आणि या जिल्ह्यातला दुष्काळी भाग हा जलमय करण्याचं काम येत्या 5 वर्षांमध्ये युतीचं सरकार हे मोदीजींच्या आशीर्वादानं या ठिकाणी करेल। आज आपण पाहू शकतो 4 प्रमुख महामार्ग देशातले हे आता नगरशी जोडण्यात आले आहेत। आता देशातलं एक महत्वाचं शहर म्हणून, जिल्हा म्हणून नगरकडे पाहिलं जात आहे। आणि येत्या काळामध्ये आपल्या सरकारने 4 MIDC या ठिकाणी तयार केल्या आहेत। आणि या MIDC मध्ये मोदी साहेबांच्या आशीर्वादानं येत्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योग येतील की आमच्या जिल्ह्याच्या आमच्या सगळ्या युवकांच्या हाताला काम मिळेल। आणि हा जिल्हा देखील
औद्योगिक जिल्हा म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहता येईल। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्याकरता आपण या ठिकाणी मुख्यमंत्री सोलर योजना आणली। आणि मी तुम्हाला सांगतो, येत्या 18 महिन्यामध्ये या जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज 365 दिवस ही आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ, हा निर्धार आमचा आहे। आज मोदीजींच्या आशीर्वादानं शिर्डीमध्ये नवीन एअरपोर्ट होतोय, शिर्डीचा चेहरा बदलतोय, एकीकडे नगरचा चेहरा बदलतोय, शिर्डीचा चेहरा बदलतोय, आणि महाराष्ट्रातलं एक आधुनिक शहर। पण त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्याबाई यांच्या पुनीत इतिहासाने पावन झालेला हा जिल्हा आहे। त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाकरता निश्चितपणे आम्ही सगळे प्रयत्न करू। आपल्याला एवढीच विनंती आहे, या नगरमधनं सुजय विखे पाटील यांच्यासारखा तरुण आणि शिर्डीमधनं अनुभवी असलेले आमचे सदाशिव लोखंडे यांना आपण निवडून द्या, एवढीच विनंती करतो। आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।